एक अत्यंत प्रेरणादायी असा हे कुटुंब आहे शिंदे परिवार। कारण स्वतःच्या छोट्या छोट्या उद्योगातून आज एवढा मोठा उद्योग, छोट्या व्यवसायातून उद्योग मोठा निर्माण करणं हे असाधारण काम त्यांनी निश्चित प्रकारे केले। लॉटरीचा उद्योग असेल, कापड दुकानाचा उद्योग व्यवसाय असेल, आणि त्यातून आज दोन मोठ्या साखर कारखान्याची निर्मिती आणि या भागातील अनेक ऊस उत्पादक लोकांना खूप चांगल्या पद्धतीने आधार देण्याचं काम जे गोकुळनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन, त्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि त्यांना पुढच्या वेगवान वाटचालीसाठी खूप मनापासूनच्या शुभेच्छा देईन। आणि त्यांच्यामध्ये स्पार्क आहे, आता मागे वळून पाहायचं नाही दत्ता भाऊ एवढंच, आता घोडदौड जोरात पुढे करायची आणि सर्वार्थाने आपण उद्योग वाढवा, आपण समाजकारण वाढवा, आपण राजकारणातून लोकांना साथ द्या अशा पद्धतीची एक आव्हान आणि विनंती मी आपल्या सर्वांच्या वतीनं दत्ता भाऊला करू इच्छितो। आणि त्यामुळे दत्ता भाऊंना आपणही सगळ्यांनी साथ द्यावी आणि आम्ही सुद्धा आमच्या नेतृत्वाला निश्चित प्रकारे साथ घालून भेटून योग्य पद्धतीचं सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून जी विनंती निश्चित प्रकारे होते। आजच्या या निमित्ताने मला एवढंच सांगायचं की आपल्यामध्ये कॅपॅसिटी वाढवण्याची भरपूर क्षमता आहे, पुढे झिरो मिल वाढू शकते, लास्ट मिल वाढू शकते, बॉयलर हायर कॅपॅसिटीचं आहे, त्यामुळे यामध्ये अजून बरीचशी, आता जे 5,500-6,000 चालतो हा प्लॅन 10,000-12,000 चालू शकतो एवढी मोठी क्षमता या प्लॅन्टमध्ये थोड्या 1-2 मिल वाढवल्याच्या नंतर होऊ शकतो या दृष्टिकोनातून जी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली। आणि त्यामुळे मी म्हणालो आहे ना की खूप चांगल्या पद्धतीनं मेरू इंडस्ट्री जे शरद गोरे साहेब आहेत त्यांचे माझे जुने स्नेहाचे संबंध आहेत, त्यांचा हा प्लॅन्ट आहे आणि निश्चित प्रकारे त्यांचं सुद्धा या निमित्ताने मी अभिनंदन करेन की त्यांनी खूप चांगलं काम या ठिकाणी केलं।